डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूरात रामदास आठवले आले होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाला विरोध करणारी ही कसली महानगरपालिका? खरं तर महानगरपालिकेनं विरोध करायला नको होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना मी संविधानाचं रक्षण करण्यासाठी दिल्लीत आहे, खासदाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून टाकू, असं विधान मंत्री रामदास आठवले यांनी लातूरमध्ये केलेलं आहे। बोलत होते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी या ठिकाणी 28 दिवसापूर्वी उद्घाटन केल्यानंतर या ठिकाणच्या नगरपालिका प्रशासनाने विरोध केला की असा पुतळा उभा करता येणार नाही। संभाजीराव पाटील निलंगेकरांनी सांगितलं की नगरपालिका आहे पण नगरपालिका सगळ्यांसाठी नगरपालिका आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करणारी कसली नगरपालिका? ही जी नगरपालिका आहे या नगरपालिकेनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करायला नको होता। 72 फुटाचा सुधाकररावजी तुम्हाला अधिकारी बोलवत नाही, तुम्ही मला तसं सांगा। अधिकाऱ्यांनी खासदार म्हणून तुम्हाला बोलवलंच पाहिजे। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुठलाही शासकीय कार्यक्रम असला की तुम्हाला बोलावलं पाहिजे। जर अधिकारी बोलवत नसतील तर त्यांच्या बदल्या करून टाकू। आणि तुम्हाला बोलवलं तर लगेच रद्द करून टाकू। तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे खासदार असेल, आमदार असेल, मंत्री असेल, तो कुठल्याही पक्षाचा असेल, आज सुद्धा त्या ठिकाणी शिवाजीराव कवी करांचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी दोन मंत्र्यांची नावं जी छापली होती ते आले नाही, ते ठीक आहे, पण प्रोटोकॉल म्हणून अशा पद्धतीनं तुमची नावं खासदार म्हणून तुमची नावं टाकलीच पाहिजे। तुम्ही आता दंड थोपटून उभे राहिलेले आहात। पर्यंत पोहोचता आलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी मी त्या ठिकाणी आहे। कोण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे? कोण म्हणतोय नरेंद्र मोदीजी बाबा